जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. एखादी खासगी सहकारी संस्था आस्थापना यांनी शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यानं कोरोना संपेपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवर देण्यात आल्या आहे. बाजार समितीमधील गर्दीवर नियंत्रण ठेवले नाही तर बाजार समिती बंद करण्याचा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सभापती देविदास पिंगळे यांना दिला आहे. सभापती देविदास पिंगळे यांनीच बाजार समितीत होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी सूचना दिल्या आहे. जिल्हा प्रशासन गर्दीवर नियंत्रण ठेवण्याच्या भानगडीत पडणार नसून आता थेट बाजार समिती बंद करून टाकण्याचा इशारा देण्यात आल्याचं जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. बाजार समितीचे जे देविदास पिंगळे आहेत त्यांना मी सूचना दिलेली आहे. त्यांना इथपर्यंत मी सांगितलेलं आहे की आपण जर हे नियंत्रण केलं नाही तर ती बाजार समिती आम्हाला बंद करावी लागेल. आणि शासनाच्या अशा सूचना आहेत की एखादी गोष्ट एखादी आस्थापना जर नियमाचं उल्लंघन केलं म्हणून बंद केली तर ती थेट कोरोना संपेपर्यंत बंद ठेवायची आहे. एक दिवस दोन दिवस नाही, ती अख्खं पुढचं कदाचित वर्षभर बंद ठेवावं लागेल. म्हणून माझी आज पुन्हा सगळ्यांना विनंती आहे, काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा आपल्या भूमिकेला समर्थन दिलं आहे की तुम्ही दोन्हीचं बॅलन्स करून ज्या पद्धतीने चाललंय तसे जा. आमची इच्छा नाही आहे कुणावर कारवाई करावी, पण जर स्वतःहून कुणी कारवाई ओढवून घेतली तर यावेळीची कारवाई खूप गंभीर असणार आहे. आपल्याला कल्पना आहे की पोलीस मनपासुद्धा रस्त्यावर उतरलेले आहेत, खूप मोठी कठोर कारवाई करायला त्यांनी पण सुरुवात केलेली आहे. यामध्ये आपला नंबर लागणार नाही अशी प्रत्येकाने काळजी घ्यावी. बाजार समितीचे देविदास पिंगळे साहेबांशी मी बोललेलो आहे आणि त्यांना स्वतःला सांगितलेलं आहे की तुम्ही या सगळ्यावरती योग्य प्रकारे नियंत्रण आणा. आम्ही नियंत्रण आणण्याच्या भानगडीत पडणार नाही, आम्ही डायरेक्टली ते बंद करून टाकू. त्यामुळे आता प्रत्येक वेळेला एकेका माणसाला शिकवत बसणे हा टप्पा आपण पार केला पाहिजे. कारण जसं पोलीस मास्कला दंड करतायत, पोलिसाची पाठ वळली की पुन्हा तो मास्क काढतोय, एखाद्या ठिकाणी गर्दी कुणीतरी नियंत्रित करतात ती माणसं गेली की पुन्हा गर्दी होते. हा पोरखेळ आपल्याला बंद करायचा आहे. आता आम्ही ही भूमिका स्वीकारणार आहे, जिला सर्वांनी समर्थन दिलं की सूचना दिल्या जातील, अंमलबजावणीची तपासणी केली जाईल आणि अंमलबजावणी जर बरोबर दिसली नाही तर ते कारवाई बंद केली जाईल. ह्याच पद्धतीचं धोरण आम्ही यापुढे स्वीकारणार आहोत. कोणावर कारवाई करणे ही इच्छा नसून एखाद्याने स्वतःहून कारवाई ओढून घेत असेल तर पुढील कारवाई गंभीर असणार असल्यानं प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं असल्याचंही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.